नमस्कार, मी मयूरमा विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. प्रियकराणेज प्रेयसीच्या बहिणीच्या 8 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी सुखरूपपणे सुटका केली असून आरोपीला अटक केली आहे. प्रेयसी लग्नासाठी चालढकल करत असल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार तलासरी तालुक्यातील अनविरे येथे राहणाऱ्या एका तरुणीचे राजेश धोदडे या तरुणाशी 4 वर्षापासून प्रेमसंबंध असून ते दोघेही पती पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. मात्र लग्नासाठी राजेश तयार होत नसल्यामुळे मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून तरुणीने राजेशसोबत राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर वारंवार बोलावूनही प्रेयसी आपल्यासोबत राहण्यास नकार देत असल्याने यासाठी प्रेयसीची मोठी बहीण कारणीभूत असल्याचा अपहरणकर्त्याचा समज होता. याच रागातून आरोपीने प्रेयसीच्या बहिणीच्या 8 वर्षाच्या मुलाचे सोमवारी शाळेत जात असताना अपहरण केले. त्यानंतर कुटुंबियांना फोन करून मुलाची सुटका करण्यासाठी रोख रक्कम आणि प्रेयसीला त्याच्या घरी पाठवण्याची त्याने मागणी केली. त्यानंतर या मुलाच्या कुटुंबियांनी तलासरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तलासरी पोलिसांनी 2 पथके नेमून या प्रकरणाचा तपास सुरू केला. फोन लोकेशन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणकर्त्याला अटक करून त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलाला आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रशासित प्रदेश सिल्व्हासा खानवेल येथून ताब्यात घेतले व त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले. राजेश धोदडे असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव असून तो एक यूट्यूबर असल्याचे कळते. तलासरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.